नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील येथील गुरुवारी रात्री 8 वाजता दरम्यान एक जागरूक नागरिक किशोर कुंभलवार हे रामटेक बस स्टॉपवरून जात असताना रामटेक गहू तलाव रस्त्यावर एक घुबड पक्षी रस्त्यावर उभा दिसला. तो घुबड जखमी अवस्थेत उभा असून उडू शकत नव्हता. कोणी अज्ञात वाहन चालकाने त्याला धडक दिल्याचे दिसून आले. यावेळेस त्याच रस्त्यावरून जात असताना किशोर कुंभलवार यांनी वेळ न घालवता त्वरित वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र राहुल कोठेकर व अजय मेहरकुळे यांना फोन करून माहिती दिली. एक घुबड पक्षी रस्त्यावर जखमी अवस्थेत आहे. त्वरित सर्पमित्र प्राणीमित्र घटनास्थळावर पोहोचून त्यांनी त्या घुबड पक्षाला सुखरूपपणे पकडले. झालेल्या अपघातात घुबडाचे एक पंख तुटले दिसले व काही ठिकाणी जखम सुद्धा झाली. वाईल्ड चॅलेंजरच्या कार्यालयात उपचार करून त्या पक्षाला रामटेक वन विभागात पाठवून पंचनामा करून पुढील उपचारासाठी TTC सेंटर नागपूर येथे पाठवण्यात असल्याची माहिती रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी दिली आहे. रामटेक वनपरिक्षेत्रात येणाऱ्या गौतलाव रोडवर काल रात्री एक बर्नऑर प्रजातीचे दुर्मिळ प्रजातीचे घुबड दिसून आलेले आहे. हे घुबड श्री किशोर कुंभलकर यांना जखमी अवस्थेत आढळून आल्यावर त्यांनी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष श्री राहुल कोठेकर यांना कळवले. राहुल कोठेकर यांनी लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली व ते घुबड पुढील उपचाराकरिता आमच्या साधून केलेले आहे. ते घुबड आम्ही पुढील उपचाराकरता ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर नागपूर येथे हलविण्यात येत आहे. आम्ही याद्वारे असं आवाहन करतो की वन्यप्राणी कोणत्याही परिस्थितीत गंभीर जखमी दिसल्या किंवा जखमी दिसल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय रामटेक तसेच नेचर वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन यांना कळवावे. वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष श्री राहुल कोठेकर अजय मेहरकुळे व त्यांच्या टीमला सुद्धा कळविल्यास वन विभागासोबत ते लगेच संपर्क करून संबंधित जखमी प्राण्याविषयी माहिती देतात. करिता परत एकदा मी आवाहन करतो की आपण जखमी प्राण्यांना मदत करून किंवा ते जखमी अवस्थेत आढळल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय किंवा वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन यांना कळवा असे आवाहन करतो. महाराष्ट्र TV24 साठी अजय मेहरकुळे, रामटेक. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.